खरं म्हणजे या विषयात माझी बोलायची इच्छा नव्हती, पण तरी देखील मला असं वाटतं की आता विषय इथे आलेला आहे तर एक दोन गोष्टी या ठिकाणी बोलल्या पाहिजेत. पहिल्यांदा तर मला असं वाटतं की या सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं हे नीट माहिती आहे. मराठा समाजाला मी आरक्षण दिलं या सभागृहाने दिलं, मी मुख्यमंत्री होतो, ते हायकोर्टात टिकवलं, जोपर्यंत मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात ते टिकवलं. मान्य अध्यक्ष महोदय, एवढंच नाही एवढंच नाही तर अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी सारथीसारखी संस्था सुरू करणं असेल, विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देण्याचा विषय असेल, हॉस्टेलचं असेल, हॉस्टेल होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्याचा विषय असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज देणं असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणाच्या योजना असतील, या सगळ्या योजना त्या काळामध्ये आपण सुरू केल्या आणि माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदेजींनी त्या अजून मजबूत केल्या, सुदृढ केल्या, त्याची व्याप्ती देखील वाढवली. त्यामुळे मराठा समाजाच्या संदर्भात मला कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे. मी जे काही केलंय ते मराठा समाजाला माहिती आणि म्हणूनच जे काही मनोज जरांगे पाटील माझ्या विरुद्ध बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला, त्यांच्या पाठीशी नाही उभा राहिला. दुःख या गोष्टीचं आहे की अशा प्रकारे कोणी कोणाची आई बहीण काढेल. म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला अशीच आमची आई असती सुंदर रूपवती असं सांगून वापस पाठवणारे छत्रपती आणि त्यांचं नाव घ्यायचं आणि लोकांच्या आया बहिणी काढायच्या. पण अध्यक्ष महोदय, माझी त्यांच्याबद्दल तक्रारच नाही आहे, माझी तक्रारच नाही त्यांच्याबद्दल. खरं म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे तुम्ही म्हणालात ना, हे शोधावंच लागेल. असं आहे, जे जो महत्वाचा मुद्दा आहे तो शेलारांनी नंतर मांडलाय, तोच महत्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी दगडफेक करणारे जर या ठिकाणी सांगत असतील की आम्हाला दगडफेक करायला कोणी सांगितलं, तुम्ही म्हणालात ना बाळासाहेब की पोलिसांच्या लाठीचार्जमुळे झालं, नाही लाठीचार्ज महत्वाचा आहेच, त्याच्यामुळे झालंच असेल, पण का झाला लाठीचार्ज? आता हे षडयंत्र बाहेर येत आहे, आता हे लक्षात येत आहे कशा प्रकारे रात्री जाऊन त्या ठिकाणी मनोज जरांगेंना वापस आणणारे कोण आहेत, त्यांच्या घरात जाऊन त्यांना भेटणारे कोण आहेत? अध्यक्ष महोदय, कोणाकडे बैठक झाली ते सांगतात, मी नाही सांगत आहे, आरोपी सांगतात. आता आरोपी सांगतायत की यांनी बैठक घेऊन सांगितलं दगडफेक करा. पोलीस आपले नाही आहेत, आपले पोलीस नाही आहेत, आपल्या पोलिसांना मारायचं आणि आपण चूप राहायचं. आणि दुर्दैवाने माननीय बाळासाहेब थोरात साहेब, आपण बीडची घटना विसरला, हे शांततेने झालेलं नाही आहे. हो, मराठा समाजाने जे मोर्चे काढले होते ते शांततेनेच झाले होते, यावेळी शांतता नव्हती. ही घरं जाणं, ती घरं जाणं, नाही होऊ दे ना, नाही कशा करता होऊ दे, त्यांचा होऊ दे, नाही ना उपमुख्यमंत्र्यांचा होऊ दे, असं कसं? आता मी रुलिंग दिल्यानंतर परत बरोबर नाही, आपण सिनियर सदस्य आहात, आपण सिनियर सदस्य आहात, बरोबर नाही, त्यांचं पूर्ण होऊ दे, त्यांचं पूर्ण होऊ दे, त्यांचं पूर्ण होऊ दे, झालं की बोला ना, माझं होऊ द्या ना, त्यांचं पूर्ण होऊ दे मग बोला, त्यांचं पूर्ण होऊ दे मग बोला. मी तुम्हाला नीट ओळखतो, तुम्ही देखील राजकारणामध्ये नेहमीच
अशीच भूमिका घेतलेली आहे की वाईटाला तुम्ही वाईटच म्हटलेलं आहे, तुम्ही कधीही टोकाची भूमिका घेत नाहीत, पण आज तुमच्या बोलण्यात ते सुटलं म्हणून मी या ठिकाणी सांगितलं, म्हणून मी हे सांगितलं। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, जे काही या ठिकाणी कुठल्या स्तराला आपलं राजकारण चाललंय, म्हणजे आज आपण जर समाजाला विघटित करण्याचा प्रयत्न करणार असू, समाजाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत असू, अशा प्रकारचं राजकारण जर होत असेल, कोणासोबत फोटो निघतायत त्यांचे, कोण सोबत दिसतात त्यांच्या, कोणाचे कार्यकर्ते म्हणत आहेत, कुठला पैसा येतोय, येत आहे साहेब, सगळं येत आहे। शेवटी या गोष्टी लपत नाहीत, एक एक गोष्ट बाहेर येते आहे, ती येणारच आहे। आणि म्हणून मी या निमित्ताने एवढंच सांगतो की अशा प्रकारे अध्यक्ष महोदय, कोणी जर कोणाची आयमाय काढणार असेल तर या सभागृहाकडनं अपेक्षा अशी आहे की विरोधी पक्षाची असो का सत्ता पक्षाची असो, आडेवेडे न घेता, असं असतं तर तसं, जसं असतं तर तसं, असं घडलं असं तसं, असं नाही। तुमच्याबद्दल असं घडलं ना, हा देवेंद्र फडणवीस उभा राहील तुमच्या बाजूने, ताकदीनं उभा राहील। त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण SIT सांगितली आहे, SIT तयार होईलच, पण मला मनोज जरांगे पाटलांची काही घेणं देणं नाही, त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला। जी स्क्रिप्ट त्या ठिकाणी बोलली गेली, काही लोक रोज ती स्क्रिप्ट बोलतात आणि ती स्क्रिप्ट त्यांच्याकडनं येते। आणि हे जे आता ज्या ज्या लोकांनी अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगितलंय की आम्हाला कोणी कोणी काय काय सांगितलं, साहेब वॉर रूम कोणी उघडल्या माहिती आहे आम्हाला, आता मिळाली आहे माहिती, वॉर रूम कुठे कुठे, संभाजीनगरला कोणी उघडली, नवी मुंबईला, पुण्याला कोणी उघडली, माहिती आहे आमच्याकडे सगळी, करू सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल। चला पुरवणी मागण्या। तर मंडळी, हे होते देवेंद्र फडणवीस। फडणवीसांचा विधानसभेतून हल्लाबोल आणि मनोज जरांगेंनी मागितली माफी, म्हणाल्यात की उपोषणावेळी अनावधानाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे व त्या फडणवीसांवर केलेल्या आरोपांमागे कोण आहे असा प्रश्न करत आमदार आशिष शेलार यांनी आंदोलनाची SIT मार्फत चौकशी केली जावी अशी मागणी केली होती। मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराठी येथे आयोजित पत्रकार परिषदेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर असे आरोप केले होते। या आरोपांचे पडसाद राजकीय वर्तुळात प्रचंड मोठ्या प्रमाणावर उमटले। विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली। देवेंद्र फडणवीस मला वीज देऊन किंवा इतर मार्गाने मारणार असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला होता। फडणवीसांना इशारा दिला की मीच मुंबईत सागर बंगल्यावर म्हणजेच उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर येतो, परंतु आंदोलक आणि समर्थकांनी समजूत काढल्यानंतर मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्याऐवजी बेमुदत उपोषण साखळी उपोषणात रूपांतरित करण्याचा निर्णय जाहीर केला। त्याचप्रमाणे त्यांनी उपचार घेतले। या सर्व आरोप प्रत्यारोपांचं आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पडसाद उमटले। अधिवेशनाच्या दरम्यान सभागृहात मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मागणी केल्यानंतर जरांगेंचं आंदोलन आणि त्यांचे आरोप यांची SIT चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली भूमिका सभागृहाबाहेर मांडलेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले होते की मनोज जरांगेंच्या विषयावर बोलायची माझी इच्छा नव्हती, पण विषय निघालाच आहे तर काही गोष्टी सांगितल्याच पाहिजे। ते म्हणाले, या सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजासाठी मी काय केलं आहे हे पूर्णपणे माहिती आहे, त्यामुळे मनोज जरांगे पाटील माझ्याबद्दल जे काही बोलले त्यानंतर मराठा समाज त्यांच्या मागे नव्हे तर माझ्या मागे उभे राहिला। दुःख या गोष्टीचं आहे की अशा प्रकारे कुणीही कुणाची आई बहीण काढेल। आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला परत पाठवणारे छत्रपती होते, पण त्यांचं नाव घेऊन लोकांच्या आया बहिणी काढायच्या का? पण माझी त्यांच्याविषयी तक्रारच नाही आहे। त्यांच्या मागे कोण आहे हे आपण शोधणार आहोत, शोधावंच लागेल।
फडणवीस यांनी थेट विधानसभेतून टीका केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे पाटील म्हणाले, आंदोलन चालू असताना असं काहीतरी अनावधानाने होत असतं, आमचं बेमुदत उपोषण आहे. त्यावेळी ते अनावधानाने झालं असेल. मी कुणालाही आई बहिणीवरून शिव्या दिल्या नसतील. मी शिव्या जर दिल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलले की मी आई बहिणीवरून शिव्या दिल्या. त्यांनी विधानसभेच्या पटलावर ही गोष्ट मांडली असं मी ऐकलंय. त्यामुळे मी एवढंच सांगेन की मी आई बहिणीवरून बोललो असेल आणि ती गोष्ट फडणवीसांना जर का लागली असेल तर मी त्या शब्दांबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, केवळ ते शब्द मागे घेतो. मनोज जरांगे पाटील म्हणालेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांबद्दल असे शब्द निघाले असतील तर मी ते शब्द मागे घेतो, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आई बहिणींपेक्षा आम्हाला दुसरं काहीच मोठं नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारे लोक आहोत, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन निघालेलो आहोत. त्यामुळे अनावधानाने कुणाच्याही आई बहिणीवरून आमच्या तोंडून काही चुकीचे शब्द गेले असतील तर मी 100% ते शब्द मागे घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगर येथे दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर आरोप केलेले होते. या आरोपांचे पडसाद राजकीय वर्तुळात प्रचंड मोठ्या प्रमाणावर उमटताना आपण पाहिलंय. देवेंद्र फडणवीस मला विष देऊन किंवा इतर मार्गांनी मारणार असल्याचा आरोप यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांना इशारा देत केला होता. ते पुढे म्हणाले होते की तुम्ही नका काळजी करू, मीच आता मुंबईत सागर बंगल्यावर येतो. परंतु आंदोलक आणि समर्थकांनी समजूत काढल्यानंतर मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्याऐवजी बेमुदत उपोषण साखळी उपोषणात रूपांतरित करण्याचा निर्णय जाहीर केला आणि त्यांनी आता उपचार घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील दवाखान्यामध्ये ते आता उपचार घेत आहेत. अधिवेशनाच्या दरम्यान सभागृहात मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. भाजप आमदार आशिष शेलार यांनी मागणी केल्यानंतर जरांगेंचं आंदोलन आणि त्यांचे आरोप यांची SIT चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली भूमिका सभागृहासमोर मांडलेली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणालेले आहेत की मनोज जरांगेंच्या विषयावर बोलायची माझी इच्छा नव्हती, पण विषय निघालाच तर काही गोष्टी सांगितल्या पाहिजे आणि म्हणून त्यांनी या सगळ्या गोष्टी पुढे सांगितलेल्या होत्या. मराठा समाजासाठी मी काय केलं हे पूर्णपणे सभागृहाला आणि समाजाला माहिती आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील माझ्याबद्दल जे काही बोलले त्यानंतर मराठा समाज त्यांच्या मागे नाही तर माझ्या मागे उभा राहिला. दुःख या गोष्टीचं आहे की कुणीही कुणाची आई बहीण काढेल असं सांगणार नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो. त्यांनी पुढे दाखला दिला की कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला परत पाठवणारे छत्रपती होते, पण त्यांचं नाव घेऊन लोकांच्या आया बहिणी काढायच्या, पण त्यांच्या विषयी माझी तक्रारच नाही आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आज म्हटलेलं आहे. तर मंडळी, एक अत्यंत मोठी बातमी समोर येते. सरकारचा मोठा निर्णय आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनाची SIT मार्फत चौकशी केली जाणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावरून सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर SIT मार्फत चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. मंगळवारी विधानसभेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा प्रचंड तापलेला होता. मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. मराठा आंदोलनावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. जरांगेंच्या वक्तव्यावरून सभागृहात वाद झाल्याचं पाहायला मिळालं. विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. जरांगेंच्या आंदोलनावर आशिष शेलार यांनी विधानसभेत असं म्हटलंय
की कोपर्डीच्या केसमधील आरोपींना कोर्टाच्या आवारात जाऊन मारहाण हे सांगितलं आम्हाला, असा आरोप आहे. पिस्तूल कुणाकडे सापडली, लोकप्रतिनिधींची घरं जाळली याची चौकशी नको का, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला. यासोबत SIT लावा अशी मागणीही केली. याच्या मागे या सभागृहातील सदस्य कोण आहे त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अमित साटम यांनी केलेली आहे. जरांग्यांच्या आंदोलनावर SIT चौकशीचे आदेश. विधानसभा अध्यक्षांनी जरांगेंच्या आरोपांची चौकशी SIT स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत. हिंसा अथवा हिंसक वक्तव्याला लोकशाहीत स्थान नाही, यासाठी योग्य उपाययोजना करण्याची जबाबदारी शासनाची आहे. याचं गांभीर्य लक्षात घेत शासनाने याची सखोल SIT मार्फत चौकशी करावी, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे. फडणवीसांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया. मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांच्यावरती प्रतिक्रिया दिली. मला बोलायचं नव्हतं, मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं हे महाराष्ट्राला माहीत आहे. मी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात टिकवलं. सारथीला निधी दिला, शिष्यवृत्ती दिली, कर्ज दिलं. मराठा समाजातल्या संदर्भात मला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही, जरांगे पाटील माझ्यावर बोलले. त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला, त्यांच्या पाठीशी नाही, असं फडणवीसांनी यावेळेस म्हटलंय. जरांगेंना घरी भेटायला कोण गेलं, शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि दुसऱ्यांना शिव्या घालायच्या लाठीचार्जच्या आधी मनोज जरांगे यांना परत कोणी आणलं, त्यांना घरी कोण भेटलं हे शोधायला हवं, असं फडणवीसांनी म्हटलंय. आरोपी सांगत आहेत की दगडफेक करायला कोणी सांगितली, पोलीस आपले नाही आहेत का, समाजाला विघटित करण्याचा प्रयत्न होता आहे, त्यांना पैसे कोण देत आहे, त्यांना मदत कोण करत आहे, हे सर्व बाहेर येईल, असं फडणवीसांनी यावेळेस म्हटलंय. जरांगेंचा बोलवता धणी कोण, फडणवीसांचा सवाल. जरांगेंवर बोलताना फडणवीसांनी म्हटलं की जर IMI काढणार असाल तर ते योग्य नाही, आमच्याबद्दल जर कुणी बोललं तर तुमच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस राहतील. जरांगे पाटील यांच्या संदर्भात मला घेणं देणं नाही, मात्र त्यांचा बोलवता धणी कोण आहे हे शोधलं जाईल. औरंगाबाद या ठिकाणी वॉर रूम कोणी सुरू केलं याची सखोल चौकशी होईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे स्पष्ट केलेलं आहे.